पारनेर तालुक्यातील मुदत संपण्याच्या 88 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 2389 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. इच्छुकांच्या गर्दीने तहसील कार्यालयाच्या आवाराला जणू जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये पानोली 32, पिंपरी जलसेन 54, चिंचोली 16, किन्ही 25, तिखोल 31, वडल्ले 14, गटेवाडी 20, अस्तगाव 26, रोहित छत्रपती 18, पिंपळी गवळी 23, सुपा 71, बाबुर्डी 27, हंगा 26, लोणी हवेली 28, रांजणगाव मशीद 48, रायतळे 32, वागुंडे खुर्द 15, शहाजापूर 20, वाळवणे 18, डिक्सळ 15, अब्दुप 21, सारोळा अडवाई 12, वडगाव आमली 28, भांडगाव 32, काळकूप 32, हिवरे कोरडा 24, दैठणी गुंजार 24, माळकूप 12, पिंपळनेर 33, भोरे गांगरडा 25, कुरुंद 32, जातेगाव 15, घाणेगाव 18, वाघुंडे बुद्रुक 26, पाडळी रांजणगाव 35, पळवे बुद्रुक 16, पळवे खुर्द 29, राळेगण सिद्धी 27, म्हसने सुलतानपूर 29, मुंगशी 15, नारायण गव्हाण 37, कडूस 34, अळकुटी 42, पाडळी आळे 28, गारखिंडी 10, दरोडी 14, लोणीमावळा 37, बाबुळवाडे 26, जाधववाडी 7, पाडळी दर्या 28, कळस 35, पाबळ 11, वडझिरे 44, रांधे 9, शेरी कासारे 11, निघोज 75, जवळा 55, देवी भोयरे 46, रेनवडी 20, पवारवाडी 18, सांगवी सूर्या 30, वडनेर बुद्रुक 38, गांजी भोरे 31, शिरापूर 11, कर्जुले हरिया 45, पिंपरी पठार 8, नांदूर पठार 23, सावरगाव 28, कारेगाव 7, ढोकी 21, वेसदरे 11, वडगाव दर्या 14, पिंपळगाव रोठा 33, अक्कलवाडी 16, धोत्रे बुद्रुक 29, टाकळी ढोकेश्वर 42, गारगुंडी 22, कासारे 26, पोखरी 47, मांडवे खुर्द 28, वासुंदे 40, वारणवाडी 25, कटाळवेढे 26, पळसपूर 31, खडकवाडी 31, म्हसोबा झाप 30, देसवडे 28, वडगाव सावताळा 37 असे अर्ज दाखल झाले आहेत. आज पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायतच्या निवडणुकीची छाननीचा हा दिवस होता आणि आजच्या या छाननीच्या दिवशी प्रशासनानं अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था आणि नियोजन केल्यामुळे सर्वच गावातील कार्यकर्त्यांना, उमेदवारांना किंवा प्रतिनिधींना त्या ठिकाणी चांगली व्यवस्था निर्माण झाल्यामुळे छाननीच्या दिवशी खूप चांगलं असं वातावरण होतं आणि सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारची फॉर्म भरण्याची व्यवस्था व्यवस्थित केल्यामुळे आणि सर्वांना चांगली माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे छाननीमध्ये अतिशय कमी त्रुटी राहिल्यामुळे जास्तीत जास्त अर्ज उमेदवारांचे त्या ठिकाणी वैध होण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि म्हणून सर्व उमेदवारांचे जे काही आजचा आनंद आहे, लोकशाहीवर असलेला विश्वास या ठिकाणी सर्वच प्रसारमाध्यमं गेल्या 8-10 दिवसापासून मी पाहतोय की एक चांगल्या प्रकारचे उमेदवारांना प्रोत्साहन देण्याचं काम सर्व प्रसारमाध्यमं या ठिकाणी तालुक्यातील करत आहेत आणि म्हणून उमेदवारी छाननीमध्ये आज सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप सुखावल्यासारखं वाटतं आहे की आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही लोकशाही बळकट होण्याचं काम आज प्रसारमाध्यमं करत आहेत. अशाच पद्धतीने सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे प्रसारमाध्यमांना उभं राहावं अशा प्रकारची मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज ज्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी अर्ज केले त्यात काहींचं असं जाणवलं, आता आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो ज्या ठिकाणी अर्ज भरले जातात त्यावेळेला बिनविरोध का होत नाही निवडणुका, असं ज्यावेळी आम्ही काही लोकांना, काही गावच्या लोकांना प्रश्न विचारले त्यावेळी त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला जे तरुण वर्ग आहे आम्हाला विश्वासात घेतलं नाही, जे पिढ्यानपिढ्या जे लोक राज्य करतात गावात, जे सरपंच होतात त्याच लोकांना विश्वासात घेतलं, त्यामुळे तरुण वर्ग काही प्रमाणात या ठिकाणी नाराज आहे आणि त्यामुळं हा जो निवडणुकीचा जो ट्रेड आज बघतोय आपण बिनविरोधच्या विरोधात दिसतोय त्याचं हे एक कारण असू शकतं. आणि त्याचप्रमाणे जे पॅनल आहे ते दोन दोन तीन तीन पॅनल ज्या गावात आपण म्हटलं बिनविरोध होईल त्याच ठिकाणी जास्त अर्ज आलेले आहेत, त्यामुळं तालुक्याची एक दिशा आपण त्या या माध्यमातून पाहू शकतो. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.